आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांदणीतून शिवसेनेनं फुंकलं रणशिंग, निवडणुकीच्या तयारीला लागा. पक्ष निरीक्षक तात्यासो घाडगे यांचा शिवसैनिकांना आदेश. शिरळ तालुक्यातील नांदणी येथे संतसेना महाराज मंदिरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. शिवसेना पक्षनिरीक्षक तात्यासो घाडगे यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा, लोकसभा जिंकायचीच असा आदेश दिलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचं पालन सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी करावं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार उल्हास पाटील यांना उभं केलं जाणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी या क्षणापासूनच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं, शिवाय विधानसभेवरही भगवा फडकवायचाय. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचा उपयोग जनकल्याणासाठी करावा, सरकारी योजनांचा लाभ लोकांना द्यावा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंमलात आणा असा संदेश शिवसेना पक्षनिरीक्षक तात्यासो घाडगे यांनी दिला. यावेळी मुरलीधर जाधव, सतीश मलमे, मंगलाताई चव्हाण, मधुकर पाटील, संजय माने, प्रतीक धनवडे, अप्पासो भोसले, राजीव आवळे, अरुण होगले, अण्णासो बिलोरे, प्रकाश परीट, कविता चौगुले, स्वाती सासने, नांदणीच्या सरपंच विद्याताई संकेश्वरे, अनिल क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, सौ परवीन जमादार आदी उपस्थित होते. या मेळाव्यात आलाश जिल्हा परिषद विभागातून उपजिल्हा संघटक पदी सौ परवीन जमादार यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख मलमे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. महानकारी न्यूज साठी नांदणीहून मोहन जमादार. आणि प्रत्येक गावामध्ये कुठलाही ग्रंथ पार्टी पक्ष न होता त्या ठिकाणी छोट मोठं गाव न होता अतिशय जास्तीत जास्त कुठे पडत त्या ठिकाणी आपल्याला उद्धव साहेबांनी पहिला फॉर्म उद्धव साहेबांनी भरलेला आहे. मला पक्ष प्रमुख असून ते पहिला फॉर्म भरतात तर आपण का मागे राहायचे या सगळ्या गोष्टीचं तर पहिलं जे काम आपलं जे विधानसभेचं जे आहे सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो ते शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी आली आहे. तालुका प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आम्ही ठरवू की कुठल्या दिवशी हे सुरू करायचे आपल्याला शिवसेना सदस्यांमध्ये आहे आणि मला वाटते की 6 महिन्यापूर्वी उपजिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही आपण एक शिवसंपर्क अभियान राबवलं होतं आणि बऱ्यापैकी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता आणि त्या गोष्टीला म्हणजे ज्या ह्याला कव्हर केलं होतं जमादार साहेबांनीच केलं होतं. दुसरी गोष्ट जी आहे पक्ष प्रमुखांचे हात बळकट करण्यासाठी या विभागाचा आमदार उल्हास पाटील असतील किंवा आणि कुणी असेल मी असं म्हणत नाही कुणी असेल उल्हास पाटलांचं जर प्रमोशन झालं नाही गेले लोकसभेवर कुणी असेल त्यांचे उद्धवजीचे हात बळकट करण्यासाठी या विधानसभा मतदारसंघातून आणि लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा धनुष्यबाण असलेल्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण सज्ज राहावं एवढं आवाहन करतोय आणि कुणाच्या काही अडीअडचणी असतील आमदारांच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत वेग आता सांगणार आहे आपलं ऐकून घेणार आहे कुणाचं काय.